आनंद वाटतोय. म्हणजे आत्तापर्यंत जे कामं केली त्या कामाची पोचपावती मिळाल्यासारखं वाटतंय. त्यामुळे जी टॉकीजचे मी खूप खूप आभारी आहे. सर, असं कॅरेक्टर जे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आताही आठवतो, त्या काळात केल्यासारखं वाटतं आणि काय आठवणी आहेत? त्या आठवणी म्हणजे त्या सतत येत राहतात, पण ह्या क्षणाला ते जास्तच येतात. पण काही क्षणानंतर त्याचं विस्मरण पण होऊ शकतं, भय परत्वे. पण अजूनही बुद्धी मन शाबूत दिलेलं आहे, त्यामुळे अजूनही मी कामं करतोय. ताकद आहे, स्मरणशक्ती चांगली आहे, त्यामुळे ते सहज होऊ उपलब्ध होऊ शकतं. नाही, त्यावेळेस म्हणजे स्ट्रगल नाही म्हणता येणार, पण हातपाव चालवत चालवत होतो. म्हणजे कुठे कामं मिळतात, कशी कामं मिळतात, तिकला कामं लोकांना पसंद आलीत का, हे सगळं बघावं लागतं. नुसतं सिरियल करून चालत नाही. आम्ही 100 नावाची सिरियल केली, ती करताना चांगलं करायचं म्हणून केली, पण ती इतकी लोकप्रिय झाली की मला सगळे दरवाजे उघडले. त्यामुळे सिरियल मग नंतर केली नाही, कारण घराघरात बघितली जाते. एका रिमोटने सगळं चित्र बदललं जातं, तर ते सांभाळण्यासाठी मी सिरियल्स केल्या नाही. चित्रपटात मग इतका बिझी होत गेलो, वेळ नव्हता, ते मग असं झालं. थँक्यू. नाही, प्रेक्षकांना म्हणजे ज्यांना आवड असेल त्यांनी यावं, पण इथे आहे जीवन खडतर आहे पण गोड पण आहे. कसं आहे, तुमच्या प्रयत्नांना जर परमेश्वराची साथ लाभली तर त्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. आणि तुमची कला हे तुमचं प्रोफेशन बनलं तर त्यासारखं दुसरी आनंदाची गोष्टच नाही. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.